कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित झालेला आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये देखील इच्छुकांनी आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे। आता काँग्रेसचे माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांना कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी महापालिकेतील माजी नगरसेवक आणि देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे। आज शारंगधर प्रेमी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी आयर्विन ख्रिश्चन सभागृहात मेळावा घेऊन शारंगधर देशमुख यांना उमेदवारी मिळावी आणि उत्तरचं उत्तर शारंगधर असा निर्धार केला। मेळाव्याला उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। शारंगधर देशमुख यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये आणि त्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत। मतदारसंघातील अनेक विविध प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच विकासकामे देखील मोठ्या प्रमाणात केल्यामुळे शारंगधर देशमुख हेच कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सक्षम उमेदवार असून त्यांनाच उमेदवारी द्यावी असा एकमुखी सूर कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात आळवला। या ठिकाणी नुकताच देशमुख साहेबांच्या प्रेमापोटी जो मेळावा झाला या ठिकाणी माजी पालकमंत्री बंटीसाहेब यांच्याकडं मागणी करण्यात आली की या उत्तर विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये की या देशमुख साहेबांना उमेदवाराचे तिकीट दिले तर ते प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील। या ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी म्हणून आम्ही सगळीजणच एकवटलेलो आहे आणि जो पालकमंत्री माजी पालकमंत्री जो उमेदवार देतील त्यांचाच आम्ही या ठिकाणी प्रचार करणार आहे। खरंच खास करून आम्हाला देशमुख साहेबांना द्यावं अशी या ठिकाणी मेळाव्या वतीनं कार्यकर्त्यांची मागणी केलेली आहे। मेळाव्याला माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर अर्जुन माने, अभिजित खतकर, दीपा मगदुम, शोभा कवाळे, अशोक बारामती, अभिजित चव्हाण, बाळासाहेब मुधोळकर, उदय फाळके, रीना कांबळे, माधुरी लाड, वैशाली पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूरहून निरंजन पाटील।